अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बाल्टीम टाकडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची 12 मार्च रोजी होऊ घातलेल्या व 1368 सभासद संख्या असलेल्या व 13 संचालक मंडळाच्या होत असलेल्या निवडणुकीमध्ये 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले तर 8 जागेसाठी 10 जण निवडणूक रिंगणामध्ये आपले भवितव्य आजमावत आहेत। अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीच्या रंधुमाळीत आरोप प्रत्यारोपांची फैरी झगडत आहे। राष्ट्रवादीच्या पॅनलचे सांगता सभेचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी माजी चेअरमन रामनाथ राजपुरे यांनी सांगितले की शेवगाव तालुक्याचे माजी आमदार नरेंद्र पाटील घुले, चंद्रशेखर पाटील घुले यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब शेतकऱ्यांना कर्ज देण्याचा प्रयत्न केला असून त्यात राजकारण केले नाही, कोणाची अडवणूक देखील केली नाही, त्यामुळे मागील 5 वर्षांमध्ये सोसायटीचा कारभार चांगल्या पद्धतीने करण्यात आले असल्याचे ते म्हणाले। गरीब शेतकऱ्याला संस्था जर चांगली राहिली तर त्या संस्थेमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला मदत करता येते आणि संस्था जर डब घ्यायला गेली तर आपल्याला अनुभव यापूर्वी कित्येक सोसायट्या बरखास्त झाल्या, त्या ठिकाणी प्रशासक आले आणि शेतकऱ्याला आज त्या ठिकाणी कर्ज वाटप करता येते। आम्ही 5 वर्षापूर्वी मागच्या वर्षी बापू पाहिलं कोणी सोसायटीला फॉर्म भरायला तयार होत नव्हतं, परंतु या 5 वर्षात इतका चांगला कारभार केला, इतकी सोसायटीची इतकं काय बाबासाहेबची मुख्य हालत आहे। मागच्या वर्षी म्हणजे 5 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती सोसायटीची की कोणी म्हणत होतं कुठं फॉर्म भरायचा पण सोसायटीला फॉर्म नाही भरायचा, पण आज सोसायटीची परिस्थिती चांगली झाली, आपण कर्ज वाटप मोठ्या प्रमाणात केलं, शेतकऱ्याच्या नशिबाने 2 कर्ज माफ आपलं त्या ठिकाणी 2 वेळेस शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं, पुन्हा त्या शेतकऱ्यांना आपण कर्ज देण्याचा प्रयत्न केला। आदरणीय शेखर भाऊच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रत्येक गोरगरीब शेतकऱ्याला या ठिकाणी कर्ज देण्याचा प्रयत्न केला, त्याच्यात कुठलं राजकारण आणलं नाही। हा शेतकरी कोण्या पक्षाचा आहे, हा शेतकरी कुठला आहे, आम्ही त्याचा 7-12 पाहिला, त्याची जात नाही पाहिली, त्या शेतकऱ्याचा 7-12 पाहून त्याला कर्ज वाटप केलं, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकऱ्यांना आपण कर्ज दिलेलं आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे आणि आज 5 लाखापर्यंत त्या ठिकाणी शेतकऱ्याला नवीन शासनाच्या धोरणानुसार व्याजमाफी होणार आहे। आज जरी आपल्याला 6% व्याज भरावं लागत असेल तर ते 6% व्याज आपलं वर्ष 6 महिन्यात परत आपल्या खात्यात जमा होतं, डायरेक्ट गव्हर्नमेंटकडून ते व्याज मिळाल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या सभासदाच्या खात्यामध्ये जमा होतं। आम्ही या ठिकाणी या निवडणुकीमध्ये एक अनुभवलं, व्यक्तिगत कोणाला तरी टार्गेट करायचं, तुम्ही मतं जरूर मागा, आता विरोधकाबद्दल बोलायचं ठरलं तर ते दोन्ही आता त्या कार्यकर्त्याबद्दल एक तर समजा अपक्ष फॉर्म भरला होता आणि एक फॉर्म त्यांना भरला होता त्यांना संधी देता आली नाही, शेवटच्या दिवशी विड्रॉलच्या दिवशी आता भाऊसाहेबांनी सांगितलं, आम्ही प्रयत्न केले त्या ठिकाणी की अधिकाऱ्याला विनंती करून याच्यात एक बदल करा, त्यांनी रतनरावचा विड्रॉल त्या ठिकाणी घेतला आणि बाबूशेठला घ्यायचं ठरलं, परंतु या गावातून काही अण्णा हजारेचे अवलदे असे आहेत, डायरेक्ट बोलतो मी इथून फोन केले यारला DDRला आणि सांगितलं की मुदत संपलेली। MCN न्यूज करिता जयप्रकाश बागडे, अहमदनगर, शेवगाव।